कलाविश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी। मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट खरी आहे, म्हणजे माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलेली आहे। बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला टेक केअर गुड नाईट या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढत जाते। जाणून घेऊयात हा सिनेमा का पाहावा याची पाच प्रमुख कारणं। आजवर बऱ्याच अभिनेत्यांनी दिग्दर्शनाकडे आपला कल वळवलेला आहे, त्यातच आता भर पडली आहे पटकथा लेखक आणि अभिनेते गिरीश जयंत जोशी यांची। आजवर कदाचित रानभूल, अगली, काकस्पर्श यांसारख्या अनेक सिनेमांमधून अभिनय करून एक डाव धोबी पचाड सारख्या सिनेमासाठी पटकथा लिहिणाऱ्या या लेखकानं आणि अभिनेत्यानं आता दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। पदार्पणातला सिनेमा म्हणूनच त्यांनी या सिनेमासाठी घेतलेली मेहनत ही ट्रेलरमधून पाहायला मिळते, त्यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरेल यात वादच नाही। मराठीत अनेक आशयघन सिनेमे येत आहेत, त्यातच कधी कधी विनोदी सिनेमांचीही टेस्ट आपल्या प्रेक्षकांना चाखायला मिळते, पण फार मोजके चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलरला पकडून असतात। टेक केअर गुड नाईट सिनेमाच्या बाबतीतही तसंच म्हणावं लागेल। हा सिनेमा रहस्यमय तर आहेच पण थरारक सुद्धा वाटतोय। ट्रेलरच्या माध्यमातून या सिनेमामध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्याचं गमक दिग्दर्शकाला गवसलेलं दिसतंय। दमदार अभिनेत्यांनी आपल्या अभिनयानं या सिनेमाला सजविण्याचा प्रयत्न केलेला आहे। सचिन खेडेकर, इरावती हर्षे आणि यांच्यासमवेत पर्ण पेठे ही त्यांची मुलगी म्हणूनही या सिनेमात आपल्याला पाहायला मिळते। हे एक असं सुखवस्तू कुटुंब आहे ज्यांना सायबर लढ्याचा सामना करावा लागतोय। अनेक संकटांना ते कसे सामोरे जातात हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। सस्पेन्स थ्रिलरमध्ये आजवर बरेच विषय हाताळले गेलेले आहेत, पण सायबर क्राईम सारख्या विषयाला हात घालण्याचा हा एक अनोखा प्रयत्न प्रेक्षकांना भुरळ पाडणारा ठरेल यात वादच नाही। आपल्या नातेवाईकाच्या बाबतीत घडलेली एक घटना एखादा चित्रपट लिहिण्यासाठी कशी कारणीभूत ठरू शकते हे गिरीश जोशी यांच्या टेक केअर गुड नाईटच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं, पण यातून समाजानं धडा घ्यावा आणि सायबर गुन्ह्याचं हे जाळं किती पसरलेलं आहे याचीही जाण करून घ्यावी असं जर प्रेक्षकांना वाटत असेल तर हा सिनेमा आपल्यासाठी आहे। त्याचसोबत सर्वसाधारण संवादांचा अभाव आणि माणसांमधील तुटलेला संपर्क या मध्यवर्ती सूत्राशीही हा सिनेमा साथ घालतो, त्यामुळे एका वेगळ्या धाटणीचा विषय पाहण्यासाठी टेक केअर गुड नाईट सिनेमा येत्या 31 ऑगस्टला सिनेमागृहात पाहायला विसरू नका। आणि या सिनेमाचा रिव्ह्यू अल्ट्रा मराठीवर। हॅलो, एन्जॉय, हॅव फन, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।